प्रदूषण, डिप्रेशन आणि हार्मोनल चेंजेस किंवा तर हार्मोनल इम्बॅलन्स यामुळे कमी वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात, म्हणजेच काय तर व्रिंकल्स दिसू लागतात. सुरकुत्या ह्या सौंदर्याला मारक ठरतात, त्यामुळे ते घालवण्यासाठी किंवा ते लपवण्यासाठी बाजारातील खूप महागडे प्रोडक्ट्स देखील वापरले जातात. पण याचा कालांतराने दुष्परिणाम होऊ लागतो हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. अशावेळी सुरकुत्या म्हणजेच व्रिंकल्स कमी करण्यासाठी नेमकं काय करावं, तर अजिबात काळजी करू नका. तुमच्या स्वयंपाकघरातील काही पदार्थ तुमच्या सुरकुत्या कमी करण्यासाठी मदत करतील. तुम्हाला जास्त खर्चही होणार नाही आणि पैसेही वाचतील आणि वेळही वाया जाणार नाही आणि त्याचे काही साईड इफेक्ट्स देखील होणार नाहीत. भारी ना? तर पाहूयात कोणते आहेत ते पदार्थ जे तुम्ही लावल्याने तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतील. पण त्याआधी लोकमत ऑक्सिजनच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नारळ. नारळाच्या दुधात अँटी ऑक्सिडंट आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात ज्यामुळे सुरकुत्या दूर राहतात. यासाठी अर्धा कप नारळाच्या दुधात कापसाच्या मदतीने तुम्ही ते चेहऱ्यावर ते नारळाचं दूध लावू शकता. 10 मिनिटे तसंच ठेवा आणि त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवून घ्या. यानंतर कोणताही फेस वॉश वापरू नका. हा आठवड्यातून तुम्ही 3 उपाय नक्कीच करू शकता. केळं. त्वचेसाठी केळं अतिशय उत्तम असतं. यात अँटी एजिंग विटॅमिन ए आणि बी असल्याने त्वचा उजळण्यास मदत होते. पिकलेलं केळं हे तुम्हाला कुस्करून घ्यायचं आहे. मग त्यात 1 चमचा मध आणि 1 चमचा गुलाबजल, गुलाब पाणी ते घालायचं आहे. त्यानंतर त्यात तुम्हाला 1 चमचा दही घालायचं आहे. अशा पद्धतीने ही पेस्ट तुम्हाला तयार करायची आहे. चेहऱ्याला ही पेस्ट लावल्यानंतर 10 मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवायचा आहे. हे तुम्ही आठवड्यातून 2 नक्कीच करू शकता. बटाटा. अर्धा बटाट्याचा रस काढा आणि कापसाच्या बोळ्याने चेहऱ्याला लावा. हा उपाय तुम्ही नियमित केलं म्हणजे रोजच्या रोज केलं, रोज एकदा, दिवसातून एकदा केलं तरीही चालेल. हे शक्य नसल्यास तुम्ही आठवड्यातून 3 ते 4 हा उपाय केल्याने तुम्हाला महिन्याभरातच फरक जाणवायला लागेल. मुलतानी माती. मुलतानी माती याचं लेप चेहऱ्यावरील पुरळ, डाग हे घालवण्यासाठी आणि चेहरा उजळवण्यासाठी जास्त मदत करतं. शिवाय व्रिंकल्स, सुरकुत्या हे कमी होतात. 1 चमचा मुलतानी माती आणि त्यात 1 चमचा दूध आणि गुलाब पाणी हे घालून तुम्हाला ही पेस्ट तयार करून चेहऱ्यावर लावून 15 मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवायचा आहे. हा उपाय तुम्ही आठवड्यातून 3 ते 4 नक्कीच करू शकता. कोरफड. कोरफडीमुळे चेहऱ्यावरील मॉइश्चर वाढतं, चेहरा साफ दिसायला लागतो, चेहरा क्लिअर होऊन जातं, आपली स्किन उजळते, चेहरा स्मूथ होऊन त्वचा लवचिक बनते. रात्री चेहऱ्यावर कोरफड जेल लावून तुम्ही ते रात्रभर तसंच ठेवू शकता. दुसऱ्या दिवशी सकाळी थंड पाण्याने तुम्ही चेहरा धुवून घेऊ शकता. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अजून कोणत्या विषयांवर आम्ही व्हिडिओज करावे ते देखील तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सुचवू शकता. लोकमत ऑक्सिजनच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत ऑक्सिजन.